तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सोया बडीची ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहात. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी सुद्धा. चला तर म्हणूया सोया बडीची ग्रेव्ही. सोयाबडीची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, दोन कांदे उभे काप करून घेतलेले आहेत, लसूणच्या 8-10 पाकळ्या, आलं, सोयाबडी आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत जे की लवंग, दालचिनी, विलायची आणि धणे. आणि इथं मी घरी बनवलेली मलई घेतलेली आहे जे की तुम्ही दुधावरची साय चाळणी सोदून घेतली तर ती मलई तयार होते. इथे हळदी पावडर, जिरा, मोहरी, गरम मसाला, काळा तिखट, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे, पाणी आणि तेल. तर आपल्याला सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये सोयाबडी टाकून घ्यायची आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ. इथं आपण मसाला बनवून घेऊया. तोपर्यंत त्यासाठी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, उभा चिरलेला कांदा, त्याचा आपल्याला हलकासा कलर चेंज करायचा आहे, त्याला आपल्याला पूर्ण डार्क भाजून घ्यायचं नाहीये, तर खडे मसाले आणि अद्रक लसूण. हे हलकसं भाजल्यानंतर त्याच्यात लाल टोमॅटो ह्या सर्व मिश्रणाची आपल्याला एक छान प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी टोमॅटो छान आधी त्यात मऊ शिजेपर्यंत परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. तर काढलेलं आहे हे जे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे. हे सोया चंक्स छान शिजले होते त्याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व सोया चंक्सचे काप करून घेते. तर काप तयार आहेत. त्याचा मसालाही तयार झालेला आहे. आता एका कढईमध्ये तेल 3 चमचे तेल घेतलेलं आहे अंदाजे. तेल गरम झाल्यावर मोहरी अशी फुलली का नाही त्याच्यात आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे जे की आपण ही प्युरी बनवलेली होती. ते पूर्ण तेल सोडूस तर ही प्युरी आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता तेल सोडलेलं आहे. आता आपण ह्यात मसाले टाकून घेऊया. हळदी पावडर, लाल तिखट तुम्ही चवीनुसार घेऊ शकताय. ह्या घरी बनवलेला काळा मसाला, 1/2 चमचा गरम मसाला, मराठवाड्यात काळा मसाला जास्त प्रमाणात वापरला जातो त्याने भाजीची टेस्ट खूप छान लागते. पूर्ण मसाले तेल सोडलेलं आहे. आता हे सोया चंक्स आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. मस्त असा कलर पण आलेला आहे. गरम पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे जेवढी तुम्हाला गाढी ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडस ओतायचं. हे जी घट्टच ग्रेव्ही छान लागते, पाणी जास्त यूज नाही करायचं. फ्रेश कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. मीठ जपून टाकायचं कारण आपण सोया
चंक्स शिजवताना त्यात मीठ टाकलं होतं आणि ही मलाई। खरंच याची टेस्ट खूपच छान लागते, एकदम ढाबा स्टाईल। तर घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट्स करून सांगायला।